नमस्कार, कारवार न्यूज वर तुमका स्वागत करता. अंगणवाडी निवृत्त नोकराक पेन्शन सवलत दिवचे मार्फत तेमगेल जीवनाक आधार जाऊक मदत करूक जाय असे अंगणवाडी निवृत्त कार्यकर्त्यान आग्रह केला. कारवार शहराच्या जिल्हा पत्रिका भवनात प्रेस मिटिंग कन उलयले अंगणवाडी निवृत्त कार्यकर्ता अनिता शेट. कमी गौरवधन घेऊन अंगणवाडी सेवा कन निवृत्त झाले कार्यकर्ता आणि सहायकाक पेन्शन ना झाल्यान त्रास काढची परिस्थिती झाला. 2011 सालाच्या निवृत्त झाल्या अंगणवाडी कार्यकर्ता तसेच सहायकाक पेन्शन देऊक जाय असे सुप्रीम कोर्टान आदेश केला. जाल्यार कर्नाटक राज्यात 2023 सालाच्यान हो आदेश लागू केला. तेजेन पहिले निवृत्त झाल्याक अन्याय जायत असा. कर्नाटक राज्य सरकारान 2011 सालात निवृत्त झाल्याक बी पेन्शन देऊक जाय असे तेमी आग्रह केला. अंकोला तालुक्याच्या कल्लेश्वर हंगा श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कृष्ण जन्मोत्सव समिती आणि ग्रामस्थ मेळ नागरिक सत्कार कार्यक्रम आयोजित केले. त्या कार्यक्रमात राज्य BJP उपाध्यक्ष तसेच माजी MLA रुपाली नायक हमका सत्कार केले आणि तेमगेल्या कालावधीत केले विकास कार्य याद केले. कारवार तालुक्याच्या सकल मकेरीचे वासी तसेच बाड शिवाजी हायस्कूलाचे रिटायर्ड क्लर्क श्री नीलकंठ रामा नायक याने गुंडू हे मी ऑगस्ट 18 तारखेक स्वर्गवासी झाले. त्यांका 75 वर्ष वय झाले. नीलकंठ रामा नायक हे मी मखेरी ग्रामदेव देवस्थानाचे मक्तेसूर जाऊन आशिले. ऑगस्ट 18 तारखेक रात्रीची श्रावण महिन्याची पूजा भक्तीन आणि श्रद्धेन पूर्ण करून देवाक सांगणी जातात ते मी आपलो प्राण त्याग केले. नीलकंठ रामा नायक हे मी धर्मपत्नी, 2 चडे, 1 चोडू, 2 नात्रा आणि अपार बंधुमित्राक सोडून गेले. तेमगेल्या आत्म्याक सद्गती मेळचे खातीर ऑगस्ट 29 तारखेक मृताल्या स्वग्रह सकल मकेरी हंगा वैकुंठ समाराधन कार्यक्रम आयोजित केला. बंधुमित्रान येऊन मृताल्या आत्म्याक देव सद्गती देऊक प्रार्थना करूक जाय अशी तेमगेल्या कुटुंबस्थान विनंती केला. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ 25 ಲಕ್ಷ ಕೊಡಬೇಕು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ 10 ಲಕ್ಷ ಆದರೂ ಕೊಡಬೇಕು. अंकोला तालुक्याच्या शिरूर हंगा डोंगर कोसळलं मातेत नापत्त झाल्या 3 लोकांच्या कुटुंबाक सरकारान परिहार देऊक जाय आणि तेमगेले शोध कार्य परत सुरू करूक जाय असे आग्रह करून बुधवाराक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा झालो. राष्ट्रीय ईडीग महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रणवानंद स्वामी हमगेल्या पुढाकारात बुधवाराक उपवास सत्याग्रह धरण करूक मुखार येयले जाल्यार पोलिसान तेमकां परवानगी दिली ना. तेजेन DC कार्यालयासमोर काही वेळ मोर्चा करून राज्य आणि केंद्र सरकारा विरुद्ध असमाधान व्यक्त केले. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಉಡುವೇರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 30 ಮನೆಯನ್ನ ಇವತ್ತು ಹಲಕ್ಕಿ ಸಮಾಜ ಅವರಿಗೆ ಪರಿಹಾರ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಕೇರಳದಲ್ಲಿ ಗುಡ್ಡ ಕುಸಿದ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ 100 ಮನೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕಟ್ಟಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ. ಎಷ್ಟು ಮನೆ? 100 ಮನೆಯನ್ನೇ ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮ. या वेळाचेर उलयले श्री प्रणवानंद स्वामी. सरकाराविरुद्ध क्रोध व्यक्त केले, नंतर जिल्हाधिकारीक अर्ज दिले. शिरूर डोंगर कोसळल्या घटनेत नापत्त झाल्याक शोध करचे कार्य सुरू करूक जाय. त्याच्या खातीर आधुनिक उपकरण उपयोग करूक जाय आणि नापत्त झालेल्या कुटुंबाक परिहार देऊक जाय.
इथल्यातनी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया NHAI आणि अवैज्ञानिक हायवे कामगारी केले IRB कंपनीत मृताल्या कुटुंब सदस्याक नोकरी देऊक जाय अशी तिमी आग्रह केले. सरकारान हेमका परिहार दिन झाल्यार दिल्ली पर्यंत पदयात्रा करूक बी फाटी येणार अशी तिमी ताकीद दिला. ದಿನದ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದರು, ಆದರೆ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಿಕೊಳ್ಳ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಇವತ್ತು ಅವರೆಲ್ಲರ ಕುಟುಂಬದ ಜೊತೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದೀವಿ. ಈ ಶಿರೂರು ಸಂತ್ರಸ್ತರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ವೈಫಲ್ಯ ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವುದೂ ಅನುಮಾನವನ್ನೇ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತುವರೆಗೂ ಕೂಡ 3 ಜನರ ಕಾಣೆ ಆಗಿದಾರಲ್ಲ, ಅವರ ಹುಡುಕಿ ಕಂಡುಹಿಡಿಯೋದಕ್ಕೆ ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಲಜ್ಜೆಕಟ್ಟ ಸರ್ಕಾರ ಅಂದರೆ, ಆ ಕುಟುಂಬದವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನು ಹಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು ಸತ್ತವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ಕಾಣೆಯಾದವರ ಕುಟುಂಬಕ್ಕಾದರೂ ಕೊಡಬೇಕಿತ್ತಲ್ಲ. ಒಂದು 5-5 ಲಕ್ಷ ನೀ ಸರ್ಕಾರಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದರೆ ಸರ್ಕಾರಿ ಏನು ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ನಾವು ಹಿಂದುಳಿದ ಸಮುದಾಯ, ಇಡೀಗ ನಾಮಧಾರಿ ಹಾಲಕ್ಕಿ ಸಮುದಾಯ ಅಂದರೆ ಹಿಂದುಳಿದ ಸಮುದಾಯ. ನಮ್ಮನ್ನೇ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗ ಉಪಯೋಗಿಸಬಹುದು, ನಮ್ಮನ್ನೇ ಯಾವ ರೀತಿ ಯೂಸ್ ಅಂಡ್ ಥ್ರೂ ಮಾಡಬಹುದು, ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಸ್ಪಂದಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಮೊದಲನೇದು. आयचे इतलत न्यूज मुखार न्यूजा खातीर पळयते वा कारवार न्यूज कोंकणी देवर करू. कारवार न्यूजा खातीर सबस्क्राइब करा आणि डेली न्यूजा खातीर बेल आयकॉन प्रेस करा.